त्रिशा 11 रजनपाडा, और परी एंड प्रिंस 11 बाब प्रिंस 11 बाबदेव मड़ा, दोनों के बीच में मुकाबला, सेमीफाइनल का मैच दोस्तों मैदान में चलता हुआ, पांच ओवर का मुकाबला होगा, देखते हैं पांच ओवर से कितने रन बना पाते हैं। आतिश भगत, हर कोई अपने गली में शेर होता है, अपने घरेलू मैदान में देखते हैं कितने रन बनाते हैं और कितने रनों का टारगेट सामने रखते हैं। पहले ओवर के लिए निजी गेंदबाजी के ऊपर गेंदबाज, रोहन घरत, गेंदबाज के ऊपर, पांच ओवर से शायद 55-60 रन बनते हैं तो मैदान का फाइटिंग स्कोर कहां जा सकता है। आखिरकार समीर पारकर अपना पुराना इतिहास दोहराएंगे, मैं दोनों टीमों को दिल से बेस्ट ऑफ लक देता हूं। मेरे साथ निनाद कदम है, उत्तम पाटिल की आवाज आप सुन रहे हैं, हम तो कलाकार है, हम तो यही कहेंगे जो जीता वही सिकंदर, मार्चिंग ऑन हम पांच जी स्टार्ट। पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट, पहली गेंद फुल टॉस, लॉन्ग ऑन की दिशा में ग्राउंड स्ट्रोक खेला हुआ, पहला रन ऑन स्कोर बोर्ड के स्कोर बुक के ऊपर नजर आता हुआ। और इस वक्त जरूर दोस्तों आप टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से आप लाइव में इस मैच को देख सकते हैं, सेकंड सेमीफाइनल आवास प्रीमियर लीग आयोजित प्रतियोगिता। समीर पारकर अब स्ट्राइक एंड के ऊपर, अगली गेंद देखते हैं, अगली गेंद किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं, ये गेंद पनपुट के तरफ निकलकर खेला आड़े बल्ले के सहारे, गेंद सरक बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर, वन बाउंस। यहाँ पे एक अच्छा गीत सुनाते हुए आपको, लेकिन एक बेहतरीन स्ट्रोक देख लीजिए, हर जगह छीनी नहीं जाती, बनानी पड़ती है। फनपुट के तरफ निकलकर आड़े बल्ले के सहारे खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए समीर पारकर। हमको मिटा सके इस जमाने में दम नहीं, हमसे है जमाना, हम जमाने से नहीं। शायद देखते कौन फाइनल खेलेंगे। स्कोर 5 रन, मेरे साथ मेरे साथी स्कोरर प्रज्योत मात्रे यहां पे इस मैच की स्कोरिंग कर रहे हैं, देखते हैं उनका पेन कहां तक रुक जाता है। नई गेंद है, फिर भी सेकंड सेमीफाइनल मेगा फाइनल दिन है, मेरे सामने जो चमचमाती हुई ट्रॉफी जहां पे रखी है कौन लेकर जाएंगे। अलीबाग में बहुत सा क्रिकेट खेला जाता है, लेकिन आवास में भी। अगली गेंद देखते हैं, इस वक्त अब सम्मान के साथ कवर पॉइंट की दिशा में ढकेला, गेंद को एक ही रन मिलेगी और एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 6 रन। पावर प्ले के अंदर ये पहला ओवर जारी है मैदान में, अगली गेंद देखते हैं, आतिश भगत, इस वक्त देखते हैं हम पांच जी, गेंद डॉट, शायद प्रॉपिंग क्रीज के अंदर की तरफ से गेंद गई है, स्टंपिंग भी की थी लेकिन नो डाउट करार मिलता हुआ। बहुत ही अच्छी गेंद, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ सा 6 के ऊपर। अगली गेंद देखते हैं, ये गेंद और इस वक्त बड़ा स्ट्रोक बनाने की कोशिश, गेंद जा रहे हैं कवर पॉइंट के दिशा में, एक रन जरूर मिलता हुआ, एक रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ 7 रनों के ऊपर।
सात रन आ चुके हैं। अगली गेंद देखते हैं, आतिश अपने घरेलू मैदान में कोई बड़ा स्ट्रोक बना पाएंगे इस वक्त। खोला गेंद हवा में, स्वप्निल घरत, ओहो व्हाट अ फैंटास्टिक कैच, कम ऑन डीजे। आखिरकार यहां पे सेमीफाइनल का मुकाबला है। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से लाइव में ये मैच को देखा जाता है दोस्तों। सर्विस जाएंगे मैदान में, यहां पे देखते हैं कुल स्कोर सात रन बन चुके हैं। सर्वेश और समीर पारकर यहां पे पांच ओवर से 50-60 रन बनते हैं, तो मैदान का फाइटिंग स्कोर कहां जा सकता है। गेंदबाजी के ऊपर गेंदबाज गीतेश, देखते हैं गीतेश किस प्रकार की गेंदबाजी कर दिखलाते। शॉर्ट ऑफ लाइन गेंदबाजी करेंगे, यॉर्कर लाइन की या बाउंसर गेंदे, किस अंदाज के साथ गेंदबाजी कर दिखलाते हैं। समीर पारकर जैसे विस्फोटक बल्लेबाज उनके सामने है और एक उभरता हुआ तारा सर्वेश नॉस्टेक एंड के ऊपर। चलो दोस्तों चलते हैं मैदान में, पहले ओवर का खेल हो चुका है, सात रन खर्च किए हैं। अब आए गीतेश गेंदबाजी के ऊपर, राइट हैंड ऑफ द विकेट गेंदबाजी करेंगे और इस वक्त कुछ आजी भी और ऑन साइड की दिशा में खेलना चाहता था। अरे यार कैच को छोड़ोगे तो कैसे मैच को जीत पाओगे, पकड़ो कैच जीते हो मनीष, ये बहुत बड़ी गलती हो सकती है, बहुत बड़ी गलती हो सकती है। स्कोर आगे जाता हुआ 8 रन। समीर को एक जीवन दान मिलता हुआ, बहुत बड़ी ये गलती है, लेकिन कुछ अजीब और गरीबी स्ट्रोक खेला था, ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे लेकिन गेंद कुछ अलग ही तरीके से यहां पे स्ट्रोक नजर आया। कैच छूटा, एक जीवन दान तो जरूर मिला, पर एक सीजी का लफ्ज है नसीब तो नसीब होता है जो हर किसी के नसीब में नहीं होता, लक जिसे हम खेल में कहते हैं। इस वक्त बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद, जरूर रन मिलता हुआ, टीम का स्कोर एक रन से आगे जाता हुआ 9 रन। अब समीर पारकर को जीवनदान देना ये बहुत बड़ी गलती है, जिस प्रकार से एक छोटा सा भी छिद्र बड़े जहाज को डुबा सकता है उसी प्रकार से ये गलती। लेकिन इस वक्त बल्ले का अंदरूनी हिस्सा गेंद विकेट के भर के दस्तानों में, समीर पारकर बैक टू द पैवेलियन, कम ऑन डीजे, और एक झटका, कम ऑन डीजे। अक्षय मैदान में, बॉलीवुड के अक्षय कुमार को देखा होगा लेकिन ये अक्षय कौले भी कुछ कम नहीं, कबड्डी या क्रिकेट हो इस टूर्नामेंट में बहुत बढ़िया स्ट्रोक खेले हैं, अपने ताकत का उन्होंने बेहतरीन इस्तेमाल किया है, उनके पास ताकत बहुत है, टाइमिंग भी है,
जिस प्रकार से ताकत भी होनी चाहिए, अक्षय देखते हैं कितने रनों का आप योगदान देते हैं, जबकि दो विकेट गिर चुके हैं, स्कोर बना है 9 रन। अक्षय और सर्वेश, गीतेश इस ओवर की अगली गेंद करेंगे। देखते हैं, और ये गेंद शायद अंपायर जी, ये गेंद क्रिकेट के नियमानुसार गेंद नहीं होगी क्योंकि स्टंप वहां पे गिरी है और ये गेंद नहीं होगी। फिर से एक बार मैच इन ऑन, मैच की शुरुआत होती हुई। अक्षय ने ठोका आगे, ग्राउंड स्ट्रोक मिड विकेट की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर। व्हाट अ फैंटास्टिक, क्या अंदाज, क्या जवाब। क्या स्ट्रोक, जिस प्रकार से मैं डीवाई पाटिल में बैठा हुआ है, यहाँ वानखेड़े स्टेडियम में बैठा हूँ, क्या स्ट्रोक खेले अक्षय ने। ओह व्हाट अ फैंटास्टिक, फिर से एक बार हमारे कमेंट्री बॉक्स में 6 रन। गेंद के ऊपर छक्का खेला तो 500 रुपए की नगद राशि मिलेगी अक्षय को। वाह व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक, क्या स्ट्रोक खेले है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में क्रिकेट में सबसे सेफ शॉट कहा जाता है और कठिनाई भरा भी स्ट्रोक होता है। हमारे कमेंट्री बॉक्स में गेंद आती हुई, बहुत बढ़िया स्कोर आगे जाता हुआ 19 के ऊपर, बहुत ही बढ़िया। गीतेश की अगली गेंद, बल्ले का अंदरूनी हिस्सा बाल बाल बचे हैं यहां पे, शायद कैच हो सकता था। ओवर की समाप्ति, स्कोर बना है 19 रन। पहिल्या षटकात आपण पाहिलं, धन्यवाद उत्तम पाटील सर, पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती गोलंदाज रोहन घरतने। दुसरं षटक घेऊन आलेला गीतेशचं षटक, पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा होते, 1 विकेट प्राप्त केली होती, मात्र पुढच्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात। अक्षयने नक्कीच चांगली सुरुवात केली, 3 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि एका चौकारनिशी 10 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय गोलंदाज। सुयोगला आपण पाहतोय, जोपर्यंत सूरज चेंड फील्ड करतो, एक चोटी धाव सहजरित्या इथे पूर्ण केली जाते, धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा। 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे या मैदानाचा विचार केला मित्रांनो तर किमान 55 ते 60 धावा धावफलकर असणं आवश्यक आहे। सुयोग भगतला आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये त्याने 3 विकेट प्राप्त केल्या होत्या, यावेळेसा अक्षयचा फटका नक्की चांगला या चेंडूवरती, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावीचा इथे प्रयत्न होत नाही आहे, कारण रोहन घरतला आपण पाहिलं डीप विकेटला क्षेत्रक्षण करतोय, चांगलं क्षेत्रक्षण होत आहे, तितकीच चांगली फेक। यावेळेसा चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा, व्हाईट प्लस 1, इकडून 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 23 धावा। 23 धावा धावफलक लागलेले आहेत, एक मोठी धावसंख्या रचायची असेल तर मात्र 1-1 2 धावा आणि त्याचबरोबर मोठे फटके लगावणं देखील आवश्यक आहे।
तिसरं षटक आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला तर सुयोग्य षटकातील दोन चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला टप्पापर्यंत थोडासा आत येणार. चेंडू एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिला विशाल तितकासा चपळ पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे तिथे या दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या दोन धावांनी आपण पाहिलं धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 25 धावा. आतापर्यंत तरी नक्कीच चांगली गोलंदाजी सुरू आहे. दोन चौकार एक षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेले आहेत. काहीसा विचार नक्कीच केला जातोय, काहीसा संवाद साधला जातोय तो म्हणजेच अक्षय आणि सर्वेश या दोन्ही खेळाडूंमध्ये. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते म्हणजेच ते मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा शरीराच्या दिशेने येतोय. शरीराचा वेध घेतोय. कोणतीही धाव येत नाहीये. आपल्या गोलंदाजीत बऱ्याच वेळेला शिवगला असं मिश्रण करता आपण पाहिलंय आणि त्याचं मिश्रण इतकं प्रभावी असतं की गोलंदाज फलंदाजांना तितकस मोठे फटके लगावता येत नाहीत. यावेळेसा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू जातोय सी मारायशे पार. 6 धावांचा आडी फटका षटकार आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सुयोग. यावेळेस लेग फॉर द विकेट चा एक जोरदार अपील आणि फलंदाज सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. षटकांचा खेळ पूर्ण झालाय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती परी अँड प्रिन्सी 11 बाबते मळसंघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि आता संघ अडचणीत आहे. धावा जमवायच्या आहेत. यासाठीच संघाचा कर्णधार अमित पारकर फलंदाजीसाठी मैदानात येतोय. तो म्हणजेच 5व्या क्रमांकावर. दोन्ही सलामवीर आणि त्यानंतर 3 क्रमांकावर आलेला फलंदाज सर्वेश देखील बाद झालाय. आता अक्षयच्या साथीला अमित आलाय. पाहूया दोन षटकांमध्ये किती धावां जमवले जातात, किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. दिशा 11 रानन पाडा या संघासमोर. पहिल्या षटकात 7 धावा आपण पाहिल्या, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकातही 12 धावा आल्यात. आणि पहिलं षटक नक्कीच काहीसं कंजूस केलं होतं रोहनने. म्हणूनच पुन्हा एकदा कर्णधारीने त्याच्या हाती चिडू सोपवलाय. वैयक्तिक त्याचं दुसरं आणि संघासाठी 4th षटक घेऊन रोहन घरच सज्ज होतोय. पहिला चेंडू आखून टप्प्याचा बॅटच्या आउटसाइड आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा. पहिल्या चेंडूवर 21 रुपयाची धाव आलेली आहे. पाहूया पुढील चेंडू अक्षय कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. 1 बाउन्स इन द ओव्हरची नक्कीच वॉर्निंग दिली जाते. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच काहीसा निरोप पोहोचवला जातोय अक्षयपर्यंत. कशा प्रकारे पुढील चेंडू खेळायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे मित्रांनो. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे नो चा
आणि पंचांना दोन्ही पंचांना पुनश्च एकदा एक सूचना असेल की आपण जर निर्णय थोडासा आपल्याला संशयात वाटतो तर थोडा वेळ वेट करून आपण निर्णय द्यायचा आहे, डिसिजन द्यायचा आहे. सर मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे याची नोंद घ्या. सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. फ्रीची सुवर्ण संधी नक्कीच असेल या चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजेच 33 धावा. पाहूया फ्रीजच्या चेंडूवरती कशा प्रकारचा फटका लावला जातोय. संधी नक्कीच असेल फलंदाज अक्षयकडे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 33 झालेली आहे. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच नक्कीच दोन चेंडू झालेले आहेत या चौथ्या षटकातील. आपण पाहतोय फ्रीजची सुवर्ण संधी. पाहूया संधीचा लाभ उचलता येतोय का, तो म्हणजेच फलंदाज अक्षयला. या चेंडूवरती रनआउटची संधी उपलब्ध होऊ शकते, मात्र आज आपण पाहिलं तर सूरजच्या हाती मात्र चेंडू येत नाहीये. हातून चेंडू निसटतोय. इथे रनआउटची संधी उपलब्ध नक्कीच झाली असती. इथे एक चोटी धाव मिळते. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे 34 धावा. तीन चेंडू झालेले आपण पाहतोय या षटकात. ही धावा रोखण्याची कामगिरी रोहन घरत कडून केली जाते. कर्णधाराचा विश्वास आतापर्यंत नक्कीच त्याने सार्थ ठरवलाय. चांगली गोलंदाजी केली. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडूला आपण पाहिलं तर लॉंग ऑफ दिशेला खेळून काढला जाते. अमोल राणे जिथे क्षेत्रक्षण करतोय, चांगला क्षेत्रक्षण होतोय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे, कारण नक्कीच एक स्ट्रॉंग आर्म म्हणून अमोल राणेकडे पाहिलं जातं. या चेंडूवर एक धाव मिळाली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. चार चेंडू झालेले आपण पाहतोय. दोन चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू फटका, चांगला क्षेत्रक्षणी नक्कीच चांगलं होतंय. एक चोरटी धाव इथे मिळते. संतोष पाटीलचं नक्कीच चांगलं क्षेत्र क्षण पाहतोय. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 36 धावा. या षटकात एकेरी स्वरूपाच्या धावाच खर्च केल्यात गोलंदाज रोहनने. नक्कीच प्रभावी मारा. एक आव्हान स्वरूपाचा चेंडू वगळला तर नक्कीच चांगली गोलंदाजी या षटकात रोहन घरतची. आणि इथे कॉट बेंड विकेटचं अपील आणि फलंदाज अमित पारकर बॅक टू द पॅव्हिलियन. इट्स अ बिग ब्लो. चार षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या झाली आहे परी आणि प्रिन्सी 11 बाबदे माळा संघाची ती म्हणजेच 4 गडी बाद 36 धावा. 36 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 24 चेंडूमध्ये 36 धावा. धावफलक लागल्यात, कारण एक नक्कीच अप्रतिम स्पेल आपण रोहन गरजचा पाहिला ज्याने आपल्या दोन षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या.
आणि त्याच्या दोन्ही षटकांमध्ये एक साम्य आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केल्या दोन्ही षटकातील. चला मित्रांनो, क्षेत्रक्षण सजवायचंय, अंतिम षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज अमोल राणे, ज्याने या स्पर्धेतील एकमेव जे निर्धाव षटक आहे मेडनवर आहे ती त्याच्यामार्फत आली होती. अमोल अंतिम षटक घेऊन येतोय, पाहूया अंतिम षटकात किती धावा डाव फलका लावल्या जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय अमोल राणेला. नक्कीच आपण पाहिलं या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला खेळ त्याच्याकडून झालेला आहे, चांगले विकेट त्याने प्राप्त केले आहेत. धावसंख्या 36 हिरावलेली आहे, 5 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. अंतिम षटकातील 50, 55, 60 धावा धावफलकर असणं आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनाने फलंदाजी करावी लागेल अक्षय सूरज या दोन्ही फलंदाजांना आणि येणाऱ्या उर्वरित फलंदाजांना. यावेळेस अमोलच्या गोलंदाजी लागल्या फटका, चेंडू उंच हवेत, मनीष चेंडू खाली येतोय आणि आपण पाहिलं तर मनीषने झेल सोडला इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नात फलंदाज अक्षय रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. थँक यू डीजे. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे 38 धावा. जर षटकाचा विचार केला तर या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी आहे. तिसरी धाव घेताना आपण पाहिलं अक्षय फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालाय. सेकंड सेमीफायनलचा सामना या चेंडू लागला फटका इथे नक्कीच एक चांगला झेल गीतेश मात्रेकडून फलंदाज सूरज बाग. नक्कीच एक चांगला झेल पकडला जातोय या षटकात ही आपल्या एक विकेट प्राप्त होते ती म्हणजेच अमोलला. सूरज सारखा चांगला फलंदाज इथे मात्र धावांचं खातं न उघडता तंबूच्या आशाला माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावलेली 38 धावा, जिथे असं अपेक्षित होतं की या सामन्यात 55-60 धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो म्हणजेच परी अँड प्रिन्सी 11 बाबते मळा संघ. इथे मात्र चांगल्या गोलंदाजीच्या बळावरती इथे रिषा 11 रानपाडा संघातील गोलंदाजांनी नक्कीच चांगली कामगिरी केली, फलंदाजा रोखून धरले, आत्तापर्यंत 6 विकेट गमावल्यात त्या म्हणजेच परी अँड प्रिन्सी 11 बाबते मळा संघाने. 3 चेंडू झालेले आहेत अंतिम षटकातील, 3 चेंडूचा अखेर बाकी असताना कल्पेश फलंदाजीसाठी येतोय. कल्पेश काही मोठ्याने आकर्षक फटके लगावणार का आणि आपल्या संघाला एका फायटिंग टोटलपर्यंत घेऊन जाणार का? नक्कीच आत्तापर्यंत एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारलेली आहे ती म्हणजेच परी अँड प्रिन्सी 11 बाबदे मळे या संघाने. ते नक्कीच चांगला चेंडू येतोय अमोल राणीला आपण पाहिलं तर अशा प्रकारचे व्हेरिएशन त्याच्याकडून बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. बॅटची कडा घेऊन चेंडू पायावरती आधारला होता. धावसंख्या झालेली आहे 39 धावा, 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 अंतिम षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. स्ट्राईकवरती असेल तो म्हणजेच वीरेंद्र. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही, पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी अमोल राणेची आपण पाहतोय. 5 अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ, 39 धावा दाफलकर लागलेल्या आहेत. पाचव्या षटकातील अंतिम चेंडू, या चेंडू लागला फटका, या चेंडूवर आपण पाहिलं तर केवळ एकच धाव मिळेल. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय.
आणि दहा फलकाची स्थिती आपण पाहिली तर 40 धावा 10 फलक लागल्यात. 6 गडीबाद 40 धावा 10 फलक लागलेले आहेत. 41 धावांचं आव्हान असेल त्रिशा 11 रांजणपाडा संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. जोपर्यंत क्षेत्रक्षण सजवलं जाईल फलंदाज मैदानात येतील तोपर्यंत पुन्हा एकदा आपण होऊया डी जे देवाकडे.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचने देखील मैदानाचा ताबा घेतलेला आहे. 30 चेंडू 41 धावांचं आव्हान आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं, प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 रुपये आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर असे आकर्षक चषक असणार आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. आपण पाहतोय पहिलं षटक पावले, ते षटक घेऊन येतोय गोलंदाज सर्वेश. स्ट्राईकवरती दिशा 11 रांजणपाडा संघाचा कर्णधार रोहन पाटील. 9 सेकंडवर डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज अमोल राणे. चला सामन्याला सुरुवात करायची. पावापलीचं महत्वपूर्ण षटक आहे. या षटकात नक्कीच गोलंदाज प्रयत्न करेल की धावा रोखायच्या. काही रणनीती नक्कीच रोहन आणि त्याच्या साथीला असलेल्या अमोलमध्ये देखील झाली असेल, कारण 30 चेंडूंमध्ये 41 धावांचं आव्हान आहे. कशाप्रकारे आव्हान पार करायचं, पावापलीच्या षटकात कशाप्रकारे धावा जमवायच्या, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला सन्मान द्यायचा, त्याच्या षटकात सावधानीपूर्वक खेळ करायचा, हा विचार विनिमय नक्कीच हा संवाद दोन्ही फलंदाजांमध्ये झाला असेल. कर्णधाराने पुन्हा एकदा सर्वेशच्या हाती चेंडू सोपवलाय. सर्वेशने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. मागील सामन्यात सर्वेशने पावप्लेमधील या स्पर्धेतील सर्वात कंजूस षटक केलं होतं, ज्यामध्ये त्याने एकच धाव खर्च केली होती, विकेट प्राप्त केली होती. पाहूया या महत्वपूर्ण लढतीमध्ये कशाप्रकारे तो स्पेल करतोय. सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात होते. सर्वेशचा आपल्या षटकातील पहिला चेंडू. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. 30 चेंडू 41 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू अती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू खेळून काढला जातोय 4 धावांसाठी. एक मिनिट थांबायचंय. पहिल्या चेंडूवरती जवळ पाहिलं तर 4 धाव आल्या चौकारने. आपल्याने आपल्या धावा संघाच्या धावांचं खातं रोहन पाटीलने इथे उघडलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. यावेळेस का वर्ष डोक्यात लागला फटका, चेंडू जातोय सी मारे शेपार. ती 2 चौकार आलेत. आपले इरादे, आपले मनसुबे, आपली आक्रमकता इथे दाखवतो आपल्या फटकेबाजीने. तो म्हणजेच त्रिशा 11 रांजणपाडा संघाचा कर्णधार रोहन पाटील. यावेळेस अजून एक चांगला फटका येतोय, सलग 3रा चौकार रोहन पाटीलच्या बॅटमधून. देवा, आपण पाहिलं तर 3 चेंडू 3 चौकार आलेले आपण पाहिले आहेत. पहिल्या चौकाराला लॉंग ऑन चेंडूला, त्यानंतर दुसऱ्या चौकाराला तो म्हणजेच डीप कवरच्या क्षेत्रावरती, आणि त्यानंतर 3रा चौकाराला येतो म्हणजेच डीप मिडविकेटच्या क्षेत्रावरती. इथे मात्र गोलंदाज दिशा दाखवण्याचं काम करतोय तो म्हणजेच रोहन पाटील. सलग 3 चौकार आलेले आहेत. धावसंख्या 12 झाल्या. 30 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे, आणि इथे पहिल्या 3 चेंडूमध्येच 12 धावा आल्यात. त्यामुळे जसं गोलंदाजीत वर्चस्व राखलं गेलं, गोलंदाजांकडून फलंदाजीत ही तशाच तरीची सुरुवात झालेली आहे.
क्षेत्रक्षण नक्कीच पुन्हा एकदा बदल केला जातोय. एक क्षेत्रक्षक सीमार्श लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षक मिडविकेटला डीप मिडविकेटला तैनात ठेवण्यात आलेला आहे. रोहन पाटीलने नक्कीच चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले. पावप्लेच्या षटकात 3 चेंडूत 12 धावा जमवल्यात. यावेळेत कव्हर शेवन फटका लागण्याचा प्रयत्न. डीप कव्हर पॉईंटच्या वरून चेंडू जातोय टिकल्या झोनच्या दिशेला. एक धाव इथे मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा. 4 चेंडू 13 धाव दाखवत लागलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ 2 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी आहे. पहिल्या षटकातील 13 धावा आल्यात. 30-41 धावांचं आव्हान इथे. पहिल्या षटकातच आव्हानाचा पाठलाग नक्कीच वेगाने करण्याचा प्रयत्न रोहन पाटीलकडून इथे केला जातोय. यावेळेसचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाली राहतो स्केट होतो आणि फलंदाज या चेंडू ती बीट होता नक्कीच आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 3 चेंडूवर होती 3 चौकार. त्यानंतर 4th चेंडूवर 1 धाव आणि 5th चेंडू निर्धाव आलाय. 19 13 धावा धावफटका लागलेल्या आहेत. 5 चेंडू झालेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढे सरसावत कवरच्यावरून या चेंडूला लॉफ केलाय. क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल सहजित्या इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 3र्या धावायचाही प्रयत्न आहे आणि 3री धाव ही पूर्ण होणार का हे पाहायचंय. 3री धाव इथे पूर्ण होतोय. या 3 धावांनी या पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटका अखेरी धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. बघा मित्रांनो क्रिकेट या खेळाची हीच खरी खासियत आहे. मागील सामन्यात ज्या खेळाडूने पावपेच्या षटकात 1 धाव दिली होती या सामन्यात पावपेच्या षटकात तब्बल 16 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता जर आपण पाहिलं तर उर्वरित 4 षटकांचा खेळ 24 चेंडूचा सामना बाकी या षटकातील आणि आवश्यकता असेल ती म्हणजेच विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच पंचवीस धावांची आवश्यकता. 24 चेंडूंचा खेळ बाकी. अमित पारकरचं हे षटक पावपेचं दुसरं षटक असणार आहे. त्यामुळे 3 क्षेत्रक्षक सीमारेषे तैनात असतील. पावरपेच्या पहिल्या षटकात 16 धाव आल्यात. पाहूयात पावरपेच्या दुसऱ्या षटकात किती धाव जमवले जातात. की गोलंदाज आणि कर्णधार अमित पारकर आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. कारण एक प्रभावी षटक विकेट्सच या सामन्यात कमबॅक करून देऊ शकतात. त्या म्हणजेच परी अँड प्रिन्स 11 बाबदे माळा संघाला. कारण धावांचं पाठबळ नाही आहे. विशेष धावसंख्या फलंदाजांनी केली नाही आहे. यावेळेस यॉकलनचा चेंडू चेंडूला सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू नक्की चांगला केलाय. 23 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडू फील्ड करतोय फेक होते इथे सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली होती म्हणजेच 18 धावा. खऱ्या अर्थाने या षटकात धाव रोखण्याकडे कल द्यावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस रोहनच्या बाटन आकर्षक फटका. टीम मेंडस स्ट्रोक चेंडू सीमारेषे पार षटकार. डी चे देवांग आपण पाहतोय. या षटकांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 24 धावा. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता असणार आहे. अमित पारकरचं षटक असं वाटलं होतं या षटकात अमित कमबॅक करून देईल
कर्णधारा साजेशा अशी गोलंदाजी त्याच्याकडून होईल. मात्र पहिल्या दोन चेंडूवरती दोन धाव आल्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. यावेळेस शेवटच्या क्षणी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होतोय. डीजे ला संधी. चांगली सुरुवात कर्णधार रोहन पाटीलने आपल्या संघाला करून दिली. 24 धावांची एक आकर्षक खेळी त्यांनी साकारली. आतापर्यंत धावसंख्या 24 झाली आणि सर्वच्या सर्व धावा जर आपण पाहिल्यात तर रोहन पाटीलच्या बॅटून आल्यात. एक चांगला खेळ त्यांनी केला आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 24 आहे. विजयासाठी अजूनही 17 धावा जमवायच्या आहेत. 4 चेंडू झालेत या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू अष्टपैलू खेळाडू गीतेश म्हात्रे. चार चेंडू झालेले आहेत. अमितने नक्कीच आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिली विकेट प्राप्त केली आहे. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. मात्र आपण पाहिलं तर आता जर इक्वेशनचा विचार केला, समीकरणाचा विचार केला विजयासाठी, तर त्रिशा 11 रानपाडा संघाला आता उर्वरित 20 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्विंग आणि मेस आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडू टाकला जातो. चेंडूला फिरकी दिली जाते. चेंडू वळसा घेतोय. इथे फलंदाज नक्कीच बीट झालाय. 5 चेंडू झालेत या षटकातील. 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. त्या म्हणजे त्रिशा 11 रांदणपाडा या संघाला. शेवटच्या क्षणी या चेंडूला खेळून काढला जात आहे. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब फेक. त्यामुळे इथे सहज इथे ही धाव पूर्ण होते. अत्यंत खराब फेक आपण पाहतोय. या 21 धावेने या षटकाची इथे सांगता होते. धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा. याचा अर्थ आता उर्वरित 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 16 धावांची. 16 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलीज. बरंच कमी वेळा मित्रांनो असं पाहतो आपण की चेंडूंपेक्षा धावांची संख्या ही कमी असते. मात्र या सामन्यात तसं घडलंय. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 16 धावा जमवायच्या आहेत. पाहायचंय कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. कारण कमालीची 3 षटकं करावी लागतील परी अँड प्रिन्सी 11 बाबते मळा संघाला. तरच ते या षटका तरच ते या सामन्यात कमबॅक करू शकतात किंबहुना सामना जिंकू शकतात. 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी येतोय समीर पार्क. समीरचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. कारण मागील सामन्यामध्ये त्याने नक्कीच 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आपल्या संघासाठी. कमालीची गोलंदाजी केली होती या षटकातही. तसाच कैसा अप्रतिम स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळणार का. क्षेत्रक्षण सजवलं जाते. क्षेत्रक्षण विखुरलं जाते कारण आता फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन करण्यात आले. पॉइंट कव्हर पॉइंट आणि त्यानंतर मिड ऑफला एक क्षेत्रक्षक आहे. एक शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्रक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि सीमारेषेच्या बाहेर आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑफ एक लॉंग ऑन एक मिड विकेट एक डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्रक्षणाची व्यूहरचना रचली गेली. यावेळेचा फटका नक्की चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. त्याला चकवत चेंडू जातोय. सी मारेशे पार 4 धावांसाठी. डीजे देवांगला पण ऐकतोय. या चौकारने आपण पहिल्या धावसंख्या होते ती म्हणजेच 29 धावा. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर चेंडू डावयाशीच्या बाहेर जाणारा. पंचांचा इशारा तो वाईटचा. अवंत स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 30 धावा. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. तिथे तब्बल 17 चेंडूंचा खेळ बाकी.
या चेंडू लागला फटका, अक्षय चेंडू खाली येतोय, नक्कीच एक चांगला झेल टिपतोय फलंदाज गीतेश मात्रेपा. गीतेश आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, आणि मित्रांनो आपण पाहिलं तर आतापर्यंत दोन षटक आणि दोन चेंडूचा खेळ झालाय, आणि सलवराच्या भूमिकेत गेलेला अमोल राणे अजूनही एकही चेंडूचा खेळ त्यांनी केलेला नाही आहे. सर्व चेंडूचा खेळ त्यांनी नॉनस्टॉप एंडवर उभारून पाहिलाय. धावसंख्या 30 झाली, 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, 16 चेंडूंचा खेळ बाकी. गीतेश हा फटका पण पाहिला, या फटक्यामध्ये तितकीशी ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाही. जर वेगाने हा फटका खेळला असता, ताकदवर फटका असता, तर मात्र नक्कीच चेंडू सीमार्शे बाहेर देखील गेला असता. धावसंख्या झालेली 30 धावा, दोन चेंडू झाले त्या षटकातील, 11 धावांची आवश्यकता आहे, 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहिला चेंडू चौकार, दुसरा वाईड, आणि आता चेंडूवर विकेट. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव इथे मिळते मनीष, एके धावेने मनीषने आपल्या धावांचं खातं उघडलंय. पहिल्या सामन्यात नक्कीच मनीष आपल्या संघासाठी तारणहार ठरला होता, 27 धावांची आकर्षक खेळी त्यांनी साकारली होती. 3 चेंडू झाले, धावसंख्या झालेली 31 धावा, 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अमोल राणे फायनली आता स्ट्राईकवर आलेला आहे. क्षेत्रक्षेत्रात नक्कीच आता वेळोवेळी बदल आपल्याला पाहायला मिळेल, कारण लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे. जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल त्यावेळेस क्षेत्रक्षेत्रात बदल केला जाईल. यावेळेस अमोलचा फटका नक्कीच चांगला फटका आहे. या चेंडूवरती एक धाव मिळते, अक्षयचं चांगलं क्षेत्रक्षण होतंय, तितकीच चांगली फेक. 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्यात आपण पाहिलं तर नक्कीच फ्रंट फूटला पाहायला मिळतोय तो म्हणजे त्रिशा 11 रानपाडा संघ, काहीसा बॅकफूटला आढळतोय तो म्हणजेच परी अँड प्रिन्सी 11 बाबते मळा संघ, कारण फलंदाजने विशेष कामगिरी केली नाही, विशेष धावसंख्या नाही आहे, आणि त्यानंतर रोहन पाटीलने चांगली सुरुवात संघाला करून दिली. यावेळेस मनीषा बॅटनलेला एक पॉवरफुल फटका, चेंडू सी मारायचे पार, षटका. तिसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा. तीन षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 39. आता उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी क्रमात बराचसा बदल म्हणावा लागेल, तो म्हणजे अक्षय गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू, 2 धावांची आवश्यकता, अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अमोल स्ट्राईकवर पहिला चेंडू इथे नक्कीच निर्धाव घेऊन कळला येतोय. या चेंडूवरती धाव येत नाहीये, 10 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे.
यावेळेस अमोल राणेच्या बॅटमधून विजयी फटका.